सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींना हे जे गरजा महाराष्ट्र गीत झालं की ते व्याख्यानाची गरज नाही उरत इतक्या कमी शब्दात आणि लयबद्ध सगळा महाराष्ट्र सांगितला ह्या काव्यामध्ये आपल्याला तो काव्यामध्ये सांगितलेला आता त्याचा समाज अर्थकारण इतिहास समजावून घ्यायचा आहे आणि अर्थातच आपल्या जीवनात कामाला लागायचं संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहताना तिची जी मुख्य दंडणीत घोषणा आहे ती आचार्यत्रेंनी ठेवली महाराष्ट्रासमोर विदर्भ बेळगाव धारवाड कारवार बिदर भालकी उंबरगाव पेटा आणि अर्थातच मुख्य म्हणजे मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा आचार्यत्रेंनी त्याला शब्दरूप दिलं त्यावेळेला जे द्विभाषिक मुंबई राज्य आहे त्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याला त्यांचा तत्वता विरोध नव्हता चला होता झालाच पाहिजेच्या नावाखाली जे भांडण काढायचंय यशवंतराव चव्हाणांची भूमिका थोडी सौम्य होती केंद्राशी भांडण नको काढल आज ना उद्या मिळेलच ना त्यामुळे आचार्य यात्रेंनी जेव्हा मराठा वृत्तपत्र काढलं आणि हे दणदणीत तोफ धडाडायला लागली संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे तर यशवंतराव चव्हाण एका ठिकाणी म्हणले की अहो झाला पाहिजे ते च कशाला दुसऱ्या दिवशी आचार्या यात्रेंनी उत्तर दिलं की तुमच्या नावामधला च काढा खाली फक्त वाहन उरेल पन्नाशीच्या दशकामध्ये जो महाराष्ट्राने लढा पाहिला त्याचं सर्वंकष रूप मला वाटलं या एका किस्स्यामध्ये येतं खरं म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करायची असं मुळी स्वातंत्र्य लढ्याच्या काळातच ठरलेलं होतं आणि पार एकोणीसशे वीसपासून पण ठरलेलं होतं अशी महाराष्ट्रामध्ये पण भाषा आणि सूचना काही जणांनी एकोणीसशे पंधरा वीस पासून केली होती तेलगू भाषिकांचं वेगळं राज्य तयार करा हे तर आंध्र प्रदेश हे जे नंतरचं नाव तिथे पहिल्यांदा एकोणीसशे तेरामध्ये बोललं गेलं होतं महा भारताच्या राजकारणात गांधीजींचा उदय झाल्यावर गांधीजींच्याच नेतृत्वाखाली त्यावेळेचं जी काँग्रेस ही संघटना आहे तो राजकीय पक्ष नाही हे लक्षात ठेवूयात त्या काँग्रेस या संघटनेची घटना कॉन्स्टिट्यूशन गांधीजींच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तयार एकोणीसशे एकौनीश त्या त्यावेळेला जी संघटनेची पुनर्रचना झालेली आहे त्याच्यात काँग्रेसची रचना, त्या रचना भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसारच करण्यात आली होती महाराष्ट्र हे राज्य एक मे एकोणीसशे साठला ला अस्तित्वात यायच्या आधी मुळे एकोणीसशे वीस एकवीस पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी होती अर्थात बॉम्बे प्रॉव्हिन्शियल बॉम्बे म्हणजे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी पण त्यावेळेला वेगळी होती पण ही संकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासून मान्य होती ती नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा येते एकोणीसशे सत्तावीसच्या त्यामुळे हे स्पष्ट होतं की स्वातंत्र्यानंतरच्या भारताची जी रचना करायची ही भाषावार करायची म बसला जबरदस्त फटका फाळणीचा देश तुटला भयानक रक्तपात झाला आणि कुणाही विचार करणाऱ्या माणसाला जाणवलं की राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आहे फार नाजूक आहे आणि अजून आधुनिक काळातलं हे जे प्राचीन राष्ट्र आहे सांस्कृतिक एकात्मता आहे ती पण काही जणांना मंजूर नसते त्यांच्याकरता लकडीपूल बांधलाय पण आपली श्रद्धा आहे की हजारो वर्ष हा भारत देश त्यातली एकात्मतेची जाणीव आम्ही एक समान संस्कृती हे त्याच्या बहुविधतेसहित आहे पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आकाराला येत होता तो एक राजकीय सुद्धा भारत देश दीर्घकाळानंतर येत होता हजार बाराशे वर्षांच्या अंतरानंतर येत होता फुटून आला रक्ताळलेला आला ती पहाट होती पण भयंकर रक्ताळलेली होती त्यामुळे ह्या देशाची राष्ट्रीय एकात्मता अजूनही धोक्यात आहे तिची जोपासना करायला पाहिजे अशा काळामध्ये दुसरा असं कुठलाच विषय समोर घ्यायला नको की ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचेल म्हणजे जी अस्मिता आहे आमची भारतीय म्हणून हिला कशाकशामुळे बाधा पोचेल तर त्यावेळेला निष्कर्ष हा काढण्यात आला की जर आत्ता भाषावर प्रांतरचनेचा विषय हाती घेतला तर भारत देश म्हणून आपल्या राष्ट्रीय अस्मितेपेक्षा भाषांनी घडवलेल्या प्रादेशिक अस्मिता जास्ती बलवान होतील त्या आपल्या राष्ट्रीय अस्मितेवर स्वार होतील त्याचा देशाच्या एकात्मतेला धोका आहे म्हणून हा विषय आत्ता बाजूला ठेवतात भारताची राज्य घटना समिती त्यावेळेला काम करत होती आणि घटना समितीसमोरसुद्धा हा विषय आला काय करायचं घटना समितीने विचार विनिमय करून ठरलं की आत्ता वेगळं काही बोलायचं नाही कमी अधिक प्रमाणामध्ये प्रशासकीय रचना जी ब्रिटिश काळामधली प्रांत बोललं जायचं त्याला ती कमी अधिक प्रमाणामध्ये तशीच चालू राहिली पण कुठून कुठून आवाज उठतच होते भाषावर प्रांतरचना करण्याचे कलकत्त्याचा प्रदेश बंगाल पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांच्या हातात गेला पण त्याचा एक परिणाम हा आहे की बंगालचा जो सुभा होता मुघल साम्राज्यातला त्याला पहिल्यांदा स्थैर्य मिळालं मुघल साम्राज्याच्या काळात बंगालच्या सुभ्याला पनिशमेंट पोस्टिंग मानलं जायचं तो रोगराईनी भरलेला दारिद्र्य जाऊ दे तिकडे कोणाला इथे शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली त्यावर औरंगजेब नाराज झाला मामावर म्हणून त्यांनी शाहिस्ते खानाची जी ट्रान्सफर केली ती बंगालमध्ये केली असं पनिशमेंट पोस्टिंग होतं त्या बंगालला शांतता मिळाली त्या आधुनिकता मिळाली नवं शिक्षण आलं त्याचे पहिले जे फायदे ते सगळे बंगाली भाषिकांनी घेतले त्यामुळे पूर्व भारताच्या भागामध्ये अर्थातच बंगाली भाषिकांचं प्रभुत्व स्थापन झालं पुढे आपल्याला दिसेल की ते अनेकांना नको वाटतं नाराज असतात अनेक जण बंगाली भाषिकाच्या प्रभुत्वावर आसाममध्ये जी परकी घुसखोरांविरुद्ध चळवळ उभी राहिली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये तिचा एक सूर बंगाली भाषिकांचं जे प्रभुत्व आहे त्याविरुद्धचा होता तसा सूर बिहारमध्ये उमटला तसा सूर ओरिसामध्ये उमटला ते चित्र दक्षिणेला मद्रासला जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस झालं वखार झाली फोर्ट सेंट जॉर्ज तयार झाला त्या अर्काटच्या नबाबाच्या वारसाच्या प्रश्नावरून त्रिचनापल्ली त्याचा वेढा रॉबर्ट क्लाईव्हचा उदय अँग्लो फ्रेंच युद्ध आपल्या इतिहासामध्ये आपण त्याला कर्नाटकचं युद्धसुद्धा म्हणतो यानंतर मद्रासला बेस तयार झाला साहजिकच तमिळ माणसांनी त्याचा आधी फायदा घेतला त्यामुळे आधुनिकता इंग्लिश भाषा येणारं विज्ञान त्यामुळे दक्षिणेच्या फार मोठ्या प्रदेशावर न कळत तमिळ भाषिकांचं पण प्रभुत्व स्थापन झालं वस्तुस्थिती ही आहे खोट्या अभिमानाचं काही कारणच नाही याच्यात की मराठी माणसाचं मराठी भाषेचं सुद्धा तर स्थान आणि प्रभुत्व खरोखर हिंदुस्थानच्या फार मोठ्या भागावर होतंच त्यामुळे फार दिल्ली आग्रा आणि त्याच्या पलीकडे पण ग्वाल्हेर इंदूर धार बडोदा पार म्हैसूरपर्यंत मराठी भाषेचा प्रसार विस्तार आणि प्रभाव हा तर होताच होता आपलं स्वातंत्र्य गेल्याची जी तडफड होती मराठी माणसाची त्यातून समाजसुधारणा चळवळ स्वातंत्र्य चळवळ आकाराला आली पण मग दक्षिणेमध्ये जशी तिकडे बंगाली भाषा आणि बंगाली माणसाविरुद्ध एक प्रकारची नाराजी होती इतर प्रांतिकांच्यामध्ये इतर भाषांमध्ये तशी काहीशी दक्षिणेमध्ये तमिळ भाषिकांच्या विषयीची होती पहिल्यांदा त्यातले संघटित झाले तेलुगू भाषिक त्यांना आपल्यावर तमिळ भाषिकांचं प्रभुत्व आहे हे सहन होत नव्हतं त्यामुळे आंध्र सभा स्थापन झाली खरी ती मागणी एकोणीसशे तेराची आहे पण आत्ता भाषावर प्रांतरचना हा विषय हाती घ्यायला नको असं ठरल्यानंतरसुद्धा आंध्र प्रदेशमधनं ती भाषा सतत पुढे येत राहिली घटना समितीने विषय बाजूला ठेवला तरी पुढे आली म्हणून मग पहिल्यांदा एक निवृत्त न्यायाधीश होते दर दी धर त्यांची समिती त्यांचा आयोग नेमण्यात ने आला अपेक्षेप्रमाणे सांगितल्याप्रमाणे असेल पण त्यांनी दिलं शिफारस की आत्ता भाषावर प्रांतरचनेच्या नादाला लागायला नको तरी आंध्र प्रदेशमधला तो आवाज कमी होईना म्हणून मग तीन ज्येष्ठ नेत्यांची एक अनौपचारिक समिती तयार झाली जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि आंध्र प्रदेशचे सुद्धा एक ज्येष्ठ नेते असलेले पट्टाभी सीतारामय्या पट्टाभी सीतारामय्या म्हणजे एकोणीसशे सदतीस अडतीसमध्ये सुभाषबाबूंच्या विरुद्ध काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले गांधीजींच्या मते काँग्रेसचे अधिकृत सद उमेदवार पण सुभाषबाबूंनी निवडणूक लढवली आणि सर्वसामान्य काँग्रेसचा जो नोंदणीकृत नो कार्यकर्ता असायचा तो मतदान करायचा थेट मतदानातून अध्यक्ष निवडला जायचा सुभाष बाबूंना नव्वद टक्केपेक्षा जास्त मतं मिळाली ते अध्यक्ष झाले त्यांना काँग्रेस कार्यकारणी काम करू दिले नाही हा इतिहास वेगळा आहे ते पट्टाभी पट्टाभी सीतारामय्या अशी तिघांची समिती तिला नाव पडून गेलं जे पी या समितीने काय असे काय साक्षी पुरावे गोळा केले वगैरे असं काही नाही पण त्यांनी आपसामध्ये चर्चा करून शिफारस केली आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे हे सांगितलं की नको भाषावार प्रांतरचना आत्ता नको देशाची एकात्मता धोक्यातील आपण नंतर काय घडलं हे क्षणभर बाजूला ठेवलं आणि जरी विचार केला तर मला वाटतं विचार करणाऱ्या कुणाही भारतीय म मनाला पटू शकतं की भारत देशाची एकात्मता सर्वात वरची आहे तिला ज्यामुळे बाधा पोसेल असं काही नको आणि निदान अनेकदा हे घडतं की जशा जातीपातींच्या अस्मिता या राष्ट्रीय अस्मितेवर स्वार होतात त्यामुळे आमचं राष्ट्र आणि त्याची एकसंधता धोक्यात येते किंवा मुळात राष्ट्रीयत्व घडण्यातच बाधा निर्माण होते तसं हे प्रादेशिक आणि भाषिक अस्मितांचं सुद्धा आहे असू शकतं हे नाकारण्यामध्ये काही अर्थ नाही आहे पण मागणी तर पुढे आली मग आंध्र प्रदेशमध्ये एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये पोट्टी श्रीरामलू उपोषणाला बसले ते पण काँग्रेसचे कार्यकर्ताच पोट्टी श्रीरामलूंच्या उपोषणाला पट्टाभी सीतारामय यांनी पाठिंबा जाहीर केला त्यांनी पण पोट्टी श्रीरामलूसाठी जाहीर केलं की के माझं आमरण उपोषण आहे बिलीव्ह इट ऑर नॉट एकेकाळी लोक आमरण म्हणजे खरंच आमरण करायचे उपोषण आधी प्लॅन नसायचा की मी आमरण उपोषणाला बसतो पण तू बारा दिवसांनंतर बरं का मला आणि मग मी कोणाच्या तरी हस्ते संत्र्याची फोड किंवा लिंबू सरबत किंवा असं काहीतरी घेऊन उपोषण मी केल्यासारखं दाखवतो तू सोडल्यासारखं दाखव आपण ती चतुराई नंतर शिकलो पोट्टी श्रीरामलू उपोषणाला बसले नेहरूंचा विरोध होता कडक विरोध होता देश विदेशाच्या दौऱ्यावर होते नेहरूंचे पण हे फायनेस्ट आवर्स आहेत जगाच्या राजकारणावर नेहरू वावरत होते एक थोर नेता म्हणून त्यांनी त्या ते पोट्टी श्रीरामलूंचं आंदोलन चिरडून टाका असे आपल्या सूचना दिली कुठेतरी विदेशात प्रवासाला गेले निर्णय हा होता की पूर्ण दुर्लक्षच करायचं त्या उपोषणाकडे पण पोट्टी श्रीरामलू खरंच उपोषण सत्तावन्न दिवस करून गेले गेलेच आणि आंध्र प्रदेश पेटला तो इतका पेटला की आता निर्णय घेतल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही तेलगू भाषिकांचं वेगळं राज्य करा म्हणताना जे आंदोलन होतं त्यांची मागणी मद्रास सकट संयुक्त आंध्र प्रदेश झालाच पाहिजे ही होती पण केंद्रातले जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी सांगितलं की ते मद्रास शहर तुम्हाला मिळणार नाही आंदोलन चालू राहिलं आंध्र प्रदेशच्या नेत्यांनी हा निर्णय मान्य केला आंध्र प्रदेश जाहीर होण्यापूर्वी अशी पण चर्चा झाली की मग आपण मद्रास तमिळनाडू म्हणजे नंतर जे तमिळ भाषिकांचं त्यावेळेचं नाव मद्रास राज्यच तर मद्रास राज्य आणि येणार आकाराला येणार आंध्र प्रदेशची समान एक राजधानी जशी चंदीगड ही नंतरच्या एकोणीसशे सहासष्ट नंतर, नंतर पंजाब आणि हरियाणाची एकत्रित राजधानी तेव्हाही होती आजही आहे तसं त्या मद्रास शहराबद्दल चर्चा झाली पण मग अंतिमता हे ठरलं की आंध्र प्रदेश मान्य करणार नाही हे घडत असताना मात्र देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने मला वाचताना अभ्यास करताना मराठवाड्यात प्रवास करताना जी कहाणी विलक्षण चित्त थरारक वाटते ही याच्या अलीकडच्या पाच वर्षांच्या मध्ये आकाराला येत होती ती कहाणीचं नाव आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम आपलं मला अशी शंका आहे की आपलं काय होतं आपण हा जो आपल्यासमोर महाराष्ट्र आहे हा गृहित आहे आपल्याकरता आपण बहुसंख्य जण जन्माला येतो मोठे होतो ते ह्या आपल्या डोळ्यासमोरच आहे आपल्याला त्याकरता लढा द्यावा लागला हे गावी नाही आणि मराठवाड्याने आधी आम्हाला भारतात यायचं आहे आणि भारतात आल्यानंतर आम्हाला महाराष्ट्रातच यायचं आहे याकरता मराठवाड्याने आंदोलन केलं विदर्भाला मनवायला लागलं ला। विदर्भाच्या नेत्यांची समजूत पण काढायला लागली त्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न आंध्र घडल्यानंतर नागपूर करार करावा लागला निसटतात आपल्या लक्षात ह्या गोष्टी देशाला स्वातंत्र्य मिळताना मराठवाडा निजामाच्या राज्यात होता सातवा निजाम मीर उस्मान अली खान हा राज्य करत होता ते जे निजामाचं राज्य आहे त्याच्यामध्ये संख्येने अकरा टक्के होते मुस्लिम आणि उरलेल्यांच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के हिंदू होते पण निजाम मीर उस्मान अली खाननी जाहीर केलं होतं की इस्लाम हा निजामी राज्याचा अधिकृत धर्म आहे गैर इस्लामिक लोकांना आपला धर्म सार्वजनिक जीवनात पाळायला परवानगी नव्हती उदारतेची परिसीमा म्हणजे घरात पाळा पण सार्वजनिक उत्सवाला बंदी होती मंदिर बांधायचं असेल तर निजामाच्या प्रशासनाची आधी आवश्यकता होती मुस्कटदाबी होती त्या निजामाच्या मार्गदर्शनानुसारच इत्तेहादुल मुसलमीन अशी एक संघटना स्थापन झाली होती तिचं खरं म्हणजे काम गैर इस्लामिक म्हणजे मुख्यतः हिंदू जनतेवर अत्याचार इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना आजही आहे हैदराबादमधनं त्यांचा किमान एक खासदार निवडून येतो आत्ता जे खासदार आहेत त्यांचं नाव सुलतान ओवैसी ते आपल्या भारताच्या संसदेत खासदार आहेत आणि अर्थात मूळ हैदराबादचा असलेला एक दुसरा थोर खासदार काँग्रेसच्या तिकिटावर मुरादाबाद मतदारसंघामधनं निवडून आलेला आहे कारण की तो थोर क्रिकेटपटू आहे त्याला भारताने कॅप्टन केलेला होता कॅप्टन होता तेव्हा त्याला नाही आठवलं की आपण अल्पसंख्याक समाजातले होत पण त्यांनी पैसे खाल्ले मॅचेस विकल्या शत्रूला सुद्धा विकल्या अंडरवर्ल्डशी संबंध होते पाकिस्तानला सुद्धा मॅचेस जिंकल्या पण पकडला गेल्यानंतर अझरुद्दीन म्हणला मी अल्पसंख्याक समाजातला आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो तो अझरुद्दीन पण आपल्या संसदेमध्ये खासदार आहे आत्ता उत्तर प्रदेशातल्या मोरादाबाद मतदारसंघामधनं निघतो म्हणून राहणार हैदराबादचा अत्यंत धर्मांध धोरणं होती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली आधी हिंदू महासभेने पण तिथे हैदराबादमध्ये सत्याग्रह केला त्याचं नाव भागानगरचा सत्याग्रह म्हणजे सार्वजनिक आंदोलन करण्याची वेळ आल्यावर अर्थातच त्यावेळच्या हिंदू महासभेने गांधीजींच्याच रस्त्यानी आंदोलन केलं पण निजामाच्या आशीर्वादाने ही इत्तेहादुल मुसलमीन आणि आशीर्वादाने तर सोडाच निजामाने संघटना स्थापन केली अधिकृत तिचं नाव रजाकार खरं म्हणाल तर इस्लाम मध्ये आदर्शामध्ये रजाकार ही चांगली संकल्पना आहे तिला एक चांगला अर्थ आहे रजा म्हणजे सेवा तेव्हा धर्माची म्हणजे ईश्वराची सेवा करायची अशी त्यामागची संकल्पना होती पण निजामाच्या आशीर्वादाने रजाकार संघटना स्थापन करणारा तो निजामाच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांपैकी एक होता कासिम रिझवी कासिम रिझवी मूळ लातूरचा त्या कासिम रिझवीने हाती घेतलेलं काम होतं गोरगरीब जनतेवर अत्याचार करा खून लुटालूट जाळपोळ बलात्कार आणि सक्तीची धर्मांतर घडवून आणा केंद्र सरकारचं आणि त्यातल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं तिकडे लक्ष नव्हतं नेहरूंच्या मते निजामाचं संस्थान हे दक्षिणेतलं इस्लामी संस्कृतीचं एक केंद्र होतं आणि आपली ही जी विशाल भारतीय संस्कृती तिच्यामध्ये ते सांभाळलं पाहिजे नेहरूंना काय हिंदू संस्कृतीबद्दल फारसं प्रेम नव्हतं या देशातनं संपली तरी चालेल का न चालेल त्यांचं त्यांनी बघावं पण दक्षिणेमध्ये एक इस्लामी संस्कृतीचं केंद्र असायला पाहिजे निजामानी संपूर्णपणे भारतविरोधी धोरणं करूनही ते संस्थान खालसा करा आणि भारताशी एकरूप करा याला नेहरूंचा विरोध होता संस्थान खालसा करताना सरदार पटेलांना सलाम करायला पाहिजे त्यांच्या कृपेने निदान सामीलनामा तयार झाला सहाशेहून जी सुमारे सहाशे चौतीस संस्थानं त्यातली पाच सहा संस्थानं पाकिस्तानात होती बाकीची भारतात आणि देश सोडताना गोऱ्या साहेबाचा योजनाच होती की भारताचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत बाल्कनायझेशन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यात ब्रिटिश सरकारनी भूमिका घेतली देश आम्ही जसा मिळवला तसा सोडणार ही लबाडी होती पण सरदार पटेल गृह खातं आणि उपमुख उप पंतप्रधान पण होते त्यांनी सामीलनामा तयार केला आपल्या तिन्ही लष्कर प्रमुखांना बोलवलं आणि सर्व संस्थानिकांना सूचना पाठवली की ह्याच्यावर सह्या करून पाठवा बहुसंख्य संस्थानिकांनी केल्या भारताचा आधुनिक राष्ट्रवाद विकसित झालेला हे त्यांनी जाणून आणि मान्य करून त्यांनी सह्या केल्या आज वळून पाहताना आश्चर्य वाटतं धक्का बसतो त्या सह्या करायला नाही म्हणणारे पहिले दोन संस्थानिक होते जोधपूर आणि बिकानेर त्यानं आपलं संस्थान स्वतंत्र टिकलेलं होतं पण बाकी कोणी सांगायच्या त्यांना पटलं लक्षात आलं की आपण पाकिस्तानच्या सीमेवर स्वतंत्र राहण्याची शक्यता नाही आपण जर जास्ती आवाज केला पाकिस्तान गिळून टाकेल त्यांनी सामीलनाम्यावर सही केली मग भोपाळच्या नवाबाच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थानिकांनी एकत्र संस्थानिकांचा संघ तयार केला आणि सांगितलं आम्ही नाही सामील होणार इलाज नसल्यामुळे आणि वस्तुस्थिती असल्यामुळे सांगणं भाग आहे की ते सगळे मुस्लिम धर्मीय संस्थानिक होते त्यांची समजूत घालायला सरदार पटेलांनी त्यांचे उजव्या डाव्या हातांमधले एक म्हणजे कन्हैयालाल मुन्शी यांना पाठवलं कन्हैयालाल मुन्शी आणि भोपाळचा नवाब यांची चर्चा झाली आणि चर्चेअंती भोपाळच्या नबाबांनीही मान्य केलं त्यांनी सही केली आणि त्यांनी ह्या संघाचे जे सगळे संस्थानिक होते त्यांना पण सूचना काढली की सही करून भारताशी एकरूप व्हा ती पण संस्थानं एकरूप झाली प्रश्न तीन संस्थानां चोरला जुनागड हैदराबाद काश्मीर जुनागडचा राजा धर्माने मुस्लिम होता पण जनता हिंदू होती काश्मीरचा राजा धर्माने मुस्लिम होता पण काश्मीर घाटीतली जनता जम्मू नाही जम्मू तेव्हाही आणि आजही हिंदू बहुसंख्यांक आहेत पण काश्मीर घाटीमध्ये मुस्लिम बहुसंख्यांक होते आणि हैदराबाद निजाम धर्मानी मुस्लिम धर्मांचे उल्लेखही म्हणणं भाग आहे की नाईलाज म्हणून सांगावे लागतात कारण ते विषयाला धरून येत पाकिस्तानची निर्मिती आम्ही मुस्लिम सबब आमचं राष्ट्र वेगळं या मुद्द्यावर झाली तो मुद्दा कधीही चुकी चुकीचा ठरलेला आहे काळाने इतिहासाने चुकीचा ठरवलेला आहे आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी केल्या असतील चुका हजारो आणि फाळणी करता मी पण माफ नाही करू शकत माझ्या मते हजारो वर्षांच्या भारताच्या इतिहासातली ती सर्वात मोठी घोडचूक पण केली या देशाच्या आक्रमकांना त्याच्या आधीच्या तेराशे वर्षात जे जमलं नव्हतं ते आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी चांदीच्या तपकात घालून सादर केलं मला माहिती आहे की चर्चा होतात की फाळणी आटळच होती पटत नाही किती अभ्यास केला पटत नाही पण मुद्दा हा की फाळणी असली तरी आपल्या देशाच्या कोणीही नेत्यांनी हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नव्हता मान्य केला धर्मानी मुस्लिम सबब आमचं राष्ट्र वेगळं हे भारताच्या कुणाही कुणाही आणि कुणाही नेत्यांनी कधीही मान्य केलेलं नाही घडली फाळणी तो पराभव आहे पण स्वीकारली तो एक अटळ आणि अपरिहार्य अशी व्यावहारिक नाईलाज झाला म्हणूनची गोष्ट आहे पण त्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यामध्ये मती धर्मांनुसारची होती म्हणून या तीन संस्थांचा प्रश्न होऊन बसतो जुनागडच्या राजाचे मार्गदर्शक शहानवाज भुट्टो म्हणजे बेनजीर भुट्टोंचे आजोबा जुल्फिकार अली भुट्टोंचे वडील सिंध प्रांतामध्ये पाकिस्तान चळवळीत ते अग्रगण्य होते त्यांनी जुनागडच्या राजाला सांगायचा प्रयत्न केला पण जुनागडची जनता पेटून उठली राजा पळून पाकिस्तानात गेला जुनागड भारताशी एकरूप झाला काश्मीर ठसठस जखम आजही आहे आणि आदरपूर्वक पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अनेक निर्णयांना तोलून पाहताना पण हे आदरपूर्वक तरी जे निर्णय चुकले ते चुकले मला वाटतं पंडितजींचं मोठे पण हे की त्यांनी पण मान्य केले ते काश्मीर प्रश्न मी युनोत नेला हे चुकलं असं पंडितजी स्वतः म्हटलेले पण आहेत एकोणीसशे एकोणसाठ साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी विसाव्या शतकातला एक श्रेष्ठ इतिहास तज्ज्ञ आर्नॉल्ड जे टॉयनबी याला दिलेली एक मुलाखत आहे ती छापून पण आलेली तिच्या टेप्स पण आहेत आत्ता त्या लंडनमध्ये आहेत पंडितजी एकोणसाठ साली आर्नॉल्ड टॉयनबीला सांगतायत की माझी परिस्थितीवरची पकड सुटली आहे मला परिस्थिती कळेना झाली आहे तर मला पंतप्रधानपदाच्या जबाबदारीतनं मुक्त केलं जावं ते नुसते म्हणून पण थांबले नव्हते त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा पण पाठवलेला होता आमच्या देशाला आमच्या संस्कृतीला दोष का गुण कोणाला द्या कशासाठी द्या आम्हाला सवय आहे की ते एकदा एखाद्या माणसाला एका, एका उच्च स्थानाला बसवला ते शारीरिक वैचारिक राजकीय सामाजिक की आम्ही त्याला उतरू नाही देत तिथून आम्ही आदरपूर्वक म्हणत नाही की धन्यवाद केलीत ती सेवा आता उरलेलं आयुष्य छान काढा आम्हाला मार्गदर्शन लागेल तिथे करा पण ज्यांच्यामध्ये उमेद शिल्लक आहे त्यांना येऊ देत नाही एकदा पंडितजी पंतप्रधान म्हणजे तहायात पंतप्रधान एकोणसाठ साली त्यांना कळतंय की आपली जजमेंट आहेत व आपल्याला परिस्थिती कळत नाहीये हिंदी चिनी भाईबाईवर चुकावत होत्या काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत होत होत्या आणि महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ सगळी होताना सुद्धा पुन्हा पुन्हा दिसतं धक्का बसावा अशा भूमिका आहेत पण एकोणसाठ साली निदान पंडितजी म्हणत होते की मला मुक्त करान अर्नोलन बिला नुसती ते मुलाखत देऊन थांबलेले नाहीत त्यांनी राजीनामा पाठवलेला होता पक्षाकडे पक्षाने नाकारला का मला अनाथ करू नका तुमच्या मागे कोण जगाला पण वाटत होतं की पंडितजींच्या मागे कोण त्यांना कुठं भारत देश एकात्म हे मान्य होतं जगातले अनेक अभ्यासक म्हणत होते की भारत हे एक राष्ट्र नाहीच आहे नेहरू नावाच्या असामान्य थोर व्यक्तिमत्वामुळे आत्ता ते एकत्र आहे एकदाच या चित्रातनं नेहरू गेले की भारताचे परत तुकडे तुकडे होणारच आहेत ते पंडितजी ते पंडितजी संयुक्त महाराष्ट्राला विरोध करत होते पुढे चळवळ उभी राहिली तेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री मोरारजीबाई देसाईंना सांगत होते गोळ्या घालून मारा आणि रणगाडे घाला पण ही चळवळ चिरडा ते म्हणत होते हैदराबादचं संस्थान इस्लामिक दक्षिण भारतातल्या इस्लामिक संस्कृतीचं केंद्र म्हणून राहू द्या बाकीच्या संस्थानिकांच्या बरोबर जो सामीलनामा झाला तो हैदराबाद निजामाबरोबर झाला नाही सत्तेचाळीस साली तो झाला नाही हे आपल्या देशाने मान्य केलं माझ्या काळजाचा ठोका चुकतो माझ्या काळजाचा ठोका चुकतो मी निजामाचा आभारी असतो तो जर जरा संयमाने वागला असता तर आज भारतीय दक्षिण भारताचा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे त्याच्या ऐन बेचक्यामध्ये आणखी एक पाकिस्तान आपल्या उरावर थैत्या थाय नाचायला तयार झाला असत पण निजाम संयमाने वागला नाही इतर जी संस्थानं होती त्यांनी सामीलनाम्यावर सही केली भारत एकात्म झाला निजामाने नकार दिला आपल्या देशाचे नेते म्हणले बरं -बर। मग तुमच्याशी करतो सहकार्याचा करार बाकी संस्थानिक भारतात सामील झाले त्या कराराचा इंग्लिश नाव डॉक्युमेंट ऑफ अनॅक्सेशन सामील नामा निजाम झालं ते डॉक्युमेंट ऑफ असोसिएशन धक्का बसतो आज ते वाचताना डोळे फाडफाडून वाचावं लागतं की का काय खरंच की आपण निजामचं संस्थान वेगळं असणार मान्य केलं होतं देशाने त्याचं सैन्य वेगळं त्याचा, त्याचा एअरफोर्स वेगळा त्याच्या सीमारेषा त्याचं पोलीस खातं वेगळं त्याची कायद्याची रचना वेगळी त्याचा राष्ट्रध्वज पिवळ्या रंगाचा एक वेगळा ठरलेला होता हे सगळं आपण मान्य केलं होतं निजामाच्या संस्थानातनं जर भारतातल्या रेल्वे जाणार असल्या तर निजामाची मान्यता पाहिजे निजामाच्या हवेतनं भारताची विमानं जाणार असली तर निजामाची मान्य हे आपण मान्य केलं होतं त्या निजामानी पाकिस्तानला वीस कोटी कर्ज दिलं होतं ते डॉक्युमेंट ऑफ असोसिएशन मध्ये नव्हतं परवानगी नव्हती त्याला निजामाचं परराष्ट्र धोरण भारत चालवेल असं त्याच्यात आहे पण निजामानी भारत सरकारची परवानगी न घेता पाकिस्तानला परस्पर वीस कोटीचं कर्ज दिलं ऐकून घेतलं बाप भारत देशाने निजामाने सैन्य उभंकरणं चालू केलं ऐकून घेतलं भारत देशाने निजामाच्या संस्थांच्या हवेमधून विमान जायला निजामांनी बंदी घातली ऐकून घेतलं भारत देशाने निजामांनी युनायटेड नेशन्सच्या स्वतंत्र सदस्यत्वासाठी अर्ज केला शेवटचं तुळशीपत्र ठरलं ह्या कासिम रिजवीला हाताशी धरून चालवलेले अत्याचार आणि या विरुद्ध या सगळ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध खरोखर चित्त थरारांग अंगावर काटा यावा असा संघर्ष आहे असा एक अत्यंत साधा माणूस हा दहा वर्ष निजामाशी संघर्ष करत होता ते आहेत स्वामी रामानंद तीर्थ जन्माला आले विजापूर जिल्ह्यातल्या सिंदगी गावामध्ये व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे नाव घेऊन त्यांच्या वडिलांना सुद्धा संसारात रस नव्हता आणि विवाह झाला पण भवानराव खेडगीकर पत्नीला न पत्नी सांगता गेले संन्यास घेऊन कुठेतरी ते भारतीय धर्मशास्त्र संन्यासाच्या संकल्पनेत मान्य नाहीये पत्नीची परवानगी लागते माणसाच्या त्यावेळच्या जीवनामधली जी महत्वपूर्ण स्त्री आहे तिची परवानगी लागते संन्यासाला हेनी घेतलेली नव्हती गुरुला कळलं म्हणून गुरुनी भवानराव खेडगीकरांनाही सांगितलं की मग संसारात परत जा आपला आधी गृहस्थाश्रमातलं कर्तव्य करा त्यानंतर वाटलं तर संन्यास घ्या व्यंकटेश भवानराव खेडगीकरांचा जन्म त्यानंतरच आहे पण म्हणजे ते जन्माला आले ते जणू वैराग्य घेऊनच जन्माला आले कुणाही साध्या माणसासारखे शिकले साध्या माणसासारखे चार ठिकाणी नोकरीला लागले खरी वस्तुस्थिती की खरोखर साध्या माणसासारखे नोकरीला म्हणून प्राथमिक शिक्षक म्हणून मराठवाड्यातलं हिप्परगा गाव उम उस्मानाबाद जिल्ह्यातला इथे प्राथमिक शिक्षक म्हणून तिथे त्यांचा निजामी राजवटीशी संबंध आला आणि निजा सर्वसामान्य जनतेवर पण निजाम अत्याचार करताना हिंदूंवर करत होता म्हणून सांगावं पण लागतं काही जणांना याच्यात जातीयत जातीयता ह्याच्यात नाही जातीयत आहे अत्याचार हे अत्याचारच आहेत स्वामी रामानंद तीर्थ हे पाय रोवून लढायला उभे राहिले ते तिथे त्या हिप्परग्याच्या प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना जो अन्याय कळला त्यातून पुढे अर्थात त्याच्यानंतर अंबाजोगाई हो तिथलं योगेश्वरी महाविद्यालय करत करत स्वामी रामानंद तीर्थ यांनी म्हणजे व्यंकटेश भवनराव खेडगीकरांनी संन्यासही घेतला रिच सर संन्यासानंतरचं त्यांचं नाव स्वामी रामानंद तीर्थ मग गांधीजींशी संपर्क आला आणि तत्कालीन काँग्रेस संस्थानिक क्षेत्रा व्यतिरिक्तच्या भागांमध्ये होती पण संस्थानांमध्ये काँग्रेस नसायची तर स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापना केली स्टेट काँग्रेस त्यावेळेचं नाव त्याचं हैदराबाद स्टेट काँग्रेस ती स्थापन करायला निजामाचा विरोध होता निजामाने बंदी घातली आणि स्वामीजींना तुरुंगवास झाला तीन वेळा एकूण मिळून तुरुंगवास झाला आहे दरवेळेचा सरासरी शंभर दिवसांपेक्षा जास्तीन तो नुसता तुरुंगवास नाही आहे की तुम्ही घरचेच कपडे घातलेले चालतील जेवायला पण घरनंच येईल आणि शिवाय मागवाल ती पुस्तकं पण मिळतील आणि मग त्यानंतर तुम्ही फार भारताचा शोध लागल्याचं पुस्तक लिहून त्याच्यात शिवाजी लुटारू होता म्हणून लिहा हे नगरच्या तुरुंगामध्ये बसून लिहिलेलं डिस्कवरी ऑफ इंडिया आजपर्यंत आपण तेच वाचतो पंडितजींनी पुढे त्याच्यात बदल केला केला नसता तर एकही सीट काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये आली नसती एवढं तरी महाराष्ट्रामध्ये जिवंतपणा शिल्लक होता शिवाजी महाराजांची कृपया <laughs> पण सक्त मजुरी सोसावी लागली भयानक कष्ट सोसावे लागले ते स्वामी रामानंद तीर्थ संन्यास खरोखर पंचागुंडाळून राहायचे निस्पृहतेची कमाल आहे वैयक्तिक स्वार्थाचा एखादा माणूस इतका होम करतो कमाल आहे स्वामी रामानंद तीर्थ मग त्याच्यात गोविंदभाई श्रॉफ अनंतराव भालेराव हे पुढे जो माझ्या चित्त चित्तथरारक आहेत चॅप्टर मराठवाडा मुक्तीसंग्राम त्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अध्याय दोन बनतात एक आधी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली मराठवाडा लढला की आम्हाला भारतात यायचं आहे आम्हाला त्या निजामाच्या राज्यामध्ये राहायचं नाही तर निजामाने अत्याचार केले आणि केंद्रातलं सरकार ते ऐकून घेत होतं आणि स्वामीजी जे लढत होते ते आधी अहिंसक मार्गाने लढत होते पण निजामाने जेव्हा या रजाकार नावाखाली सशस्त्र दल उभं केलं आणि कासिम रिजवीच्या मार्गदर्शनानुसार मराठवाड्याच्या गावागावांच्यामध्ये अत्याचार खून लुटालूट बलात्कार हे सत्र चालू झालं त्यावेळेला स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये सशस्त्र लढा उभा राहिला बँकांवर दरोडे घालण्यात आले रेल्वे लुटण्यात आल्या ते पैशामधनं शस्त्रास्त्र विकत घेण्यात आली हे स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली पण झालं माझ्या मते हे जे चित्तथरारक चॅप्टर्स आहेत आपल्याला अनेकदा माहिती नसतात स्वामीजींची गांधीजींची भेट झाली होती आणि स्वामी रामानंद तीर्थांनी गांधीजींना सांगितलं की हे घडतंय ते हे घडतंय तर मी बुवा सशस्त्र लढा मर्यादित आणि निरपराध्यांची नाही हत्या तर करायच्याच नाही शक्यतो पण हातामध्ये आता शस्त्र घ्यायचं हे करायचं आहे आणि कान रो कानात प्राण आणून ऐकून ठेवा की त्या सशस्त्र लढ्याला गांधीजींनी आशीर्वाद दिले होते ह्याचे दस्तावेज पण आहेत आणि गांधीजी म्हणालेले होते की एक चांगलं झालं की संस्थांमधली प्रजा अन्याय गप बसून ऐकून नाही घेते गप बसून अन्याय सोसण्यापेक्षा शस्त्र हाती घेतलेलं सुद्धा चाललेले गांधीजींचं वाक्य आहे आणि हैदराबाद संस्थानच्या क्षेत्रामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम उभा राहायला खरं म्हणजे खरोखर त्या तत्कालीन काँग्रेसचा काही पाठिंबा होताच असं नाहीये स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये काँग्रेसमध्ये पण मग अंतर्गत राजकीय गटबाजी होतीच त्या गटबाजीमध्ये नेहरू विरुद्ध पटेल आणि त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांची राजकीय प्रतिमा होती की नेहरू गटातले सरदार पटेल यांचं एरवी कर्तृत्व कितीही सलाम केले तरी कमी आहे आणि हे तर राहतं मनाशी की त्यांनी गांधीजींचा विचार मनापासून पाळणारे आणि खरोखर नाकासमोर सरळ सज्जन निस्पृह पंचा घालणारे चरखावा चालवणारे आश्रमीय जीवन जे जगले यांच्याकरता गांधीजींच्या हत्येनंतर एक अतिशय दुःखद वाक्य वापरलं ते सरदार पटेलांचं वाक्य आहे की ह्या सगळ्या गांधीजींच्या विधवा आहेत सगळ्या गांधीजींच्या खरं म्हणजे त्यातल्या एकेकाचं चा चारित्र्य त्यांनी केलेलं काम त्याची नितळ पारदर्शक प्रामाणिक पण आजही आपण त्यांचं वाचाय करायला गेलो मी मला नंतर अशा काही आश्रमांमध्ये जाता आलेलं आहे शंकरराव देवांचा पुढे उल्लेख येणार आहे तो सासवडपाचा आश्रम कुंडलिक जी कातगडे बेळगाव कारवार धारवाड भागामध्ये होते मला लहानपणी त्यांना भेटता आलेले माणसं ही कमालीची नितळ पारदर्शक आणि बोललेल्या शब्दासारखी जगणारी माणसं होती सगळे पुलांच्या आहे हे पाशी मधल्यासारखे ढोंगी आचार्य होते असं आपण नको समजत त्यांच्या एका फटक्यामध्ये सरदार पटेलांनी केला तो खरं घोर अपमान आहे दुःखाची गोष्ट आहे ते म्हणले हे गांधीजींच्या विधवा आहेत आणि स्वामी रामानंद तीर्थांची त्या हैदराबादच्या स्थानिक राजकारण तो लढा आहे तो मुक्तिसंग्राम आहे आणि त्यातली स्थिती ते एकटे पडल्यासारखी झालेली होती नेहरू हैदराबादमध्ये एकदा आले त्यावेळेला त्यांच्या उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थांनी बोलून दाखवलं की हैदराबाद संस्थान पण विलित झालं पाहिजे भारताशी आणि नंतर त्याचं त्रिभाजन झालं पाहिजे म्हणले हैदराबाद संस्थानचं त्रिभाजन झालं पाहिजे मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यात एक कन्नड भाषिक प्रदेश होता मग तो कन्नड प्रदेशामध्ये जाऊ दे आणि उरलेला तेलगू भाषिक हा जे आंध्र प्रदेश पुढे बनायचं होतं नेहरू नाराज झाले कारण नेहरूंचं नव्हतं मत नेहरूंच्या मते दक्षिण भारतातलं इस्लामी संस्कृतीचं केंद्र ते सांभाळलं गेलं पाहिजे त्यामुळे नेहरू नाराज झाले म्हणजे इकडे पटेल म्हणणार स्वामी रामानंद तीर्थ नेहरू गटातले नेहरू म्हणणार नाही ने माझ्या गटातले नाहीत हे कोणाच्या गटातले तर स्वामी रामानंद तीर्थांच्या गटाचं नाव भारत आणि राजकीय दृष्टीने संकुचित झापडं इतकी लावली गेली की हे कळेन असं झालेलं होतं स्वामीजी एकटे पडल्यासारखी स्थिती झालेली आहे पुढे सुद्धा आणि त्याची माझं मत आहे अंगावर काटा आणणारी कहाणी ऐकण्याचं तर काम आपण करणार आहोत आपण शिकलो सरकार शिकेल न शिकेल आपल्याला माहिती नाही आहे पण स्वामीजी लढा लढत राहिले निजामाने जेव्हा अति केलं आणि आता इलाजच उरला नाही म्हणजे या कासिम रिझवीच्या नेतृत्वाखाली जनतेवर अत्याचार आणि शेवटचं तुळशीपत्र म्हणजे युनायटेड नेशन्सच्या सदस्यत्वासाठी अर्ज मग मात्र पंडितजी दौऱ्यावर असताना भारताबाहेर पंधरा दिवसापेक्षा जास्ती म्हणून घटनात्मक तरतूद म्हणजे कायदेशीर तरतुदीनुसार पंतप्रधानपद पत, सरदार पटेल यांच्याकडे दिलेलं सरदार पटेल यांनी आपले अधिकार वापरून सैन्य घुसवलं तिचं नाव पोलीस ॲक्शन हे पोलीस ॲक्शन हे नाव पण सरदार पटेलांनी ठेवलं कारण ते म्हणले लष्कर पर शत्रू देशामध्ये घुसवतात दुसऱ्या देशात हैदराबाद का दुसरा देश नाही माझाच देश आहे त्यांनी उत्मात केला निजामानी म्हणून मला घुसवावं लागतंय म्हणून पंधरा सोळा सतरा सप्टेंबर असे तीन दिवस ती पोलीस ऍक्शन झाली निजामाच्या सैन्याकडनं फार मोठा विरोध होईल अशी अपेक्षा होती पण निजाम कोलमडून पडला आणि आकाशवाणीवरून निजामानी जाहीर केलं की माझ्या भारतात एक रुपयाला कधी विरोध नव्हताच मग थांबला कशाला होता इतका सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे विसरू नको आहेत की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एवढे तेरा महिने तो वेगळा देश होता पण मान्य केलं होतं जरा निजाम जर संयमाने वागला असता तर माझं काळजात धस्स होता की आजही दक्षिण भारताच्या द्वीपकल्पाच्या बेचक्यामध्ये आणखी एक पाकिस्तान आपल्या उरावर थायथाय नाचायला कट कारस्थानं करायला आणि आता पाकिस्तान आणि बांगलादेशचे सामील होऊन भारताच्या नरडीचं रक्त प्यायला तयार झाला असता स्वामीजींच्या कामाचा एक अध्याय तिथे पूर्ण झाला आता दुसरा अध्याय आता स्वामीजी पण सांगत होते की हा जो मराठी भाषिक प्रदेश आहे तो महाराष्ट्राशी जोडा परत त्याला पंडितजींचा विरोध खरोखर कळे नसा होता अनेकदा पाहताना की ह्याचे कशाच्या विरोध मग पोट्टी श्रीरामलू उपोषणाला बसले तेलुगू भाषिक प्रदेश पेटून उठला मनापासून मान्य नसलं तरी आंध्र प्रदेश मान्य करावं लागलं एकोणीसशे त्रेपन्नच्या च्या डिसेंबर उजाळता उजाळता आंध्र प्रदेश अस्तित्वात आला जरा थांबलोन श्वास घेतला तरी मला वाटतं कुणाही साध्या माणसाला सुद्धा लक्षात येईल की तुम्ही एक तत्व मान्य केलं आता भाषावर प्रांतरचनेचं केलं ना मुळात करायला हवं का नको गोष्ट वेगळी मी अजूनही म्हणून ठेवतोय की भाषिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय अस्मिता मोठीच आहे भाषिक अस्मिता राष्ट्रीय अस्मितेवर स्वार होता कामा नये होऊ शकण्याचा धोका सतत डोकावता असतोच मान्य पण तुम्ही केलंच ना सूत्र एकदा जर मान्य केलं ना की आता भाषावर प्रांतरचना मग ते महाराष्ट्राला का नाही लागू आणि ही जी आ धक्का बसतो अशी विचित्र कहाणी आहे ही च्या विकृत वळणं अजून ह्याच्याहून जास्ती उलट पुढे चालू राहतात ए तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश आला मग महाराष्ट्रातल्या सुद्धा नेत्या कार्यकर्त्यांनी म्हणणं चालू केलं की के आता ते केलं तर ना मान्य आता मग आता मग मराठी भाषिकांचा सुद्धा सगळा प्रदेश एकत्र आण मग तो म्हणताना जो विदर्भ आधी सीपी अँड बेरार असं राज्याचं नाव आहे सेंट्रल प्रॉव्हिन्सेस आणि बेरार म्हणजे विदर्भ ते इंग्रजांची जीभ वळत नव्हती त्यामुळे त्यांनी वर्हाडचा उच्चार बेरार करायचा बेरार करायचा मग ते सीपी अँड बेरार हे राज्य वेगळं होतं आधी आपले नागपूरकर भोसले त्यांच्या हातातलं त्यांच्या पराभवानंतर तो प्रदेश गेला आधी निजामाच्या हातात मग निजाम आणि इंग्रजांचा जो करार होता निजामानी तैनाती फौजेचा करार स्वीकारला सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यानुसार निजामानी दरवर्षी ईस्ट इंडिया कंपनीला काही रक्कम द्यायची होती ती तीन वर्ष देता आली नाही म्हणून त्या बदल्यामध्ये विदर्भ निजामाकडनं ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या ताब्यात घेतला आणि मग सीपी अँड बेरार हे राज्य अस्तित्वात आलं त्याची एक राजधानी भोपाळला होती आणि मुख्य राजधानी ऍक्च्युली नागपूरला होती सीपी अँड बेरार मग मराठी भाषिक तिथेच बहुसंख्येने होतेच ना पण मग त्यावेळच्या मुंबई राज्यातल्या अनेक नेत्यांना जाऊन विदर्भातल्या नेत्यांशी चर्चा कराव्या लागलेत बघ तेव्हापासून विदर्भामध्ये तसे महाराष्ट्रात सामील हो मराठी भाषिक प्रदेशात किंवा वेगळा विदर्भ त्याचं त्यावेळेचं नाव महाविदर्भ असे दोन गट तेव्हापासून आहेत एक महाविदर्भ नावाचं राज्य पाहिजे हिथं मागणी अधिकृतरित्या पहिल्यांदा एकोणीसशे तेरामध्ये मांडण्यात आलेली आणि ह्या पन्नाशीच्या दशकामध्ये जेव्हा चर्चा चालू झाल्या तेव्हा मग काही नेते होते ब्रिजलाल बियाणी खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेले तेव्हा मागे जे मुख्यमंत्री झाले काही काळासाठी ते मारुतीराव कन्नमवार विदर्भाचा नेता ते वेगळे विदर्भवादी होते